बघा नवा स्ट्रेन बाबत महत्त्वाची बातमी आहे. जपानमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. हा स्ट्रेन देखील ब्रिटनच्या स्ट्रेन सारखाच अधिक संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा स्ट्रेन ब्राझीलहून परतलेल्या 4 रुग्णांमध्ये आढळलेला आहे. बाधित प्रवाशांना श्वास घेण्यात त्रास होतोय. बघा आता जपानमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. हा स्ट्रेन देखील ब्रिटनच्या स्ट्रेन सारखाच अधिक संसर्गजन्य आहे. कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन आतापर्यंत आढळून आला नव्हता. विशेष म्हणजे हा स्ट्रेन ब्राझीलहून परतलेल्या 4 जणांमध्ये आढळत आहे. बाधित प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास जाणवतोय. त्याशिवाय ताप देखील आला होता. जपानमध्ये आढळून आलेला नवा कोरोना स्ट्रेन अजूनही विकसित होतोय, त्यामुळे हा किती संसर्गजन्य आहे यावर ठोस सांगता येत नाही. त्याशिवाय सध्या विकसित केलेल्या लसी या नव्या स्ट्रेनवर कितपत प्रभावी ठरतील हे देखील अद्याप स्पष्ट झालं नाही. आणखी काय घडामोडी पाहूयात आता महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वाची बैठक होते. 16 जानेवारीला होणाऱ्या कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. व्हॅक्सिनेशनच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा होईल. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक पार पडेल. बंगालमध्ये गरजवंतांना कोरोना लस मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरची घोषणा केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जी सरकारनं ही मोठी घोषणा केली. त्यामुळे सर्व गरजवंतांना कोरोना लस 16 जानेवारीपासून मोफत देणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर, 50 वर्षाहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. कोरोना लसीबाबत भारत देश हा जगाच्या आशास्थान बनलाय. अनेक देशांचे भारतीय लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळ, श्रीलंका तसंच शेजारचे देश कझाकस्तान हे कोरोना लस मिळवण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत. तर कोरोना लस घेण्यासाठी म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांनी देखील याआधीच भारताशी करार केला आहे. मध्य आशियातील देशांना कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारतानं आखली आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असून राज्य सरकारनं देखील 15 जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत दिले. त्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीनंतर मुंबईतील शाळा उघडण्याची शक्यता आहे. पुढील 6 महिन्यांकरता 3 लाख पालिका विद्यार्थ्यांसाठी सुमारे 72,000 मास्क खरेदी केले जाणार आहेत. एका विद्यार्थ्याला दर महिन्याला 4 मास्क देण्यात येतील. जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील होतोय. डांभुर्णी ग्रामपंचायतीचे उमेदवार शुभम विस्वे यांना विजय करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियातून प्रचार करण्यात येतोय. त्यांना विजय करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील त्यांच्या मित्रांकडून आवाहन करण्यात आलंय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायतीत राडा झाला. गेल्या 8 दिवसांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांच्या भरचौकात खुर्च्या जाळल्या. गेल्या 8 दिवसांपासून गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होते, त्यामुळे संतापानं हे पाऊल उचललंय. पाण्याची सोय न झाल्यास ग्रामपंचायत जाळण्याचा देखील गंभीर इशारा देण्यात आला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल्हेर शिवसेना शाखेला भेट देऊन महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन केलंय. यावेळी काल्हेरमधल्या शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत निवडणुका ह्या विकास कामांच्या जोरावर जिंकता येतात, हल्ला करू नये हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असा इशारा शिंदे यांनी दिला.